प्लीज लिसन टू मी यश, असं काहीतरी मूर्खपणा करू नकोस यश. तुम्ही माझ्या आणि अमृताच्या आयुष्याशी जो खेळ खेळलायत ना, त्यासाठी मी तुम्हाला माफ करू शकत नाही. नाही यश, यश प्लीज प्लीज माझं ऐक यश, असं मूर्खपणा करू नकोस यश. अरे काय झालं, असा आग लागल्यासारखा कशाला धावत सुटलायस? अहो आग लागली तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे? त्या आगीत मी भस्मसात होणार आहे, तुम्ही दोघे लांबन मजा बघणार आहात. काय बरळतोस काय तू? अरे बरळत नाहीये, तुम्हाला येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देतोय. तुमच्या निष्काळजीपणामुळे तो यश निसटला ना. तुला कोणी सांगितलं? अरे ते महत्वाचं नाहीये, तो निसटलाय सत्य आहे की नाही ते सांगा. हो सत्य आहे, पण तू काळजी करू नको, आम्ही त्याला लवकरच शोधून काढू. अरे तुमच्या जवळ असणारा माणूस आता सांभाळता आला नाही तुम्हाला, शोधून कसला काढताय? सपोज तो आलाच नाही तर, तुम्हाला मिळालाच नाही तर, सपोज तो परत त्याच्या घरी पोहोचला तर, नाही तुम्ही लोक गंमत बघणार ना, मी फुकटचं लटकलो ना याच्यात. तसं काहीही होणार नाहीये, त्याला घरी यायचंच असतं तर तो केव्हाच आला असता. ओ बाई, मला हे सगळं सांगू नका, आता या खेळातला धोका ना मला स्पष्टपणे दिसायला लागलाय, त्यामुळे मी अमृताला घेऊन या खेळातून बाहेर पडायचं ठरवलंय. काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? नव्हतं बाई, आत्ता आलंय. या पुढे मी तुमच्यासाठी काम करणार नाही हेच सांगायला आलोय मी. कोणाशी वैर घेतोस हे माहितीये का तुला? चांगलंच, आणि होणाऱ्या परिणामांना सामोरं जायची तयारी आहे माझी. तुम्ही काय करणार हो? खून कराल ना तुम्ही माझा? मारून टाकाल ना मला? मारून टाका, पण आता काहीही झालं तरी मी तुमच्यासाठी काम करणार नाही.